नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजपासून आपण एका नवीन सिरीजला हो। त्या ठिकाणी सुरुवात करत आहोत त्या सिरीजचं नाव आहे अतिसंभाव्य प्रश्नांची ही सिरीज आहे ठीक आहे अतिसंभाव्य प्रश्नांची ही महत्त्वपूर्ण जी काही सिरीज आहे ती आपण सुरुवात करतोय कशासाठी तर पोलीस भरती असेल किंवा इतर जी काही सरळसेवनं पदे भरली जातात त्या सर्व परीक्षाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असणारी ही जी केची किंवा जी एस जी काही सिरीज आहे ती आपण सुरू केलेली आहे ठीक आहे रोज हे जे काही लेक्चर आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास मित्रावर अभ्यासायला मिळणार आहे पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या दृष्टिकोनातून विशेषतः आपण काय केलेलं आहे तर ही लेक्चर सिरीज जी आहे ती सुरू केली आहे ज्या परीक्षेच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर आधीचे जे काही प्रश्न आहेत म्हणजे की जे काही पी वाय क्यू आहेत ते नेमके कशा पद्धतीचे विचारले गेलेले आहेत त्याचा आढावा घेऊन या ठिकाणी हे अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्यातलं पहिलं लेक्चर आता आपण त्या ठिकाणी अभ्यासूयात मात्र सुरुवातीला लक्षात घ्या जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक बॅच सुरू केली आहे बघा मिशन खाकी बॅच दोन हजार चोवीस या नावाने सुरुवातीची फीस होती एक हजार चारशे नव्याण्णव रुपये आता या बॅचची फीस जर आपण बघितलं तर किती असणार आहे सातशे नव्याण्णव रुपये फक्त असणार आहे रेकॉर्डेड लेक्चर असतील नोट्स असतील काही लेक्चर तुम्हाला लाईव्ह सुद्धा भेटतील तसेच टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला या लेक्चरमध्ये अवेलेबल होणार आहे मग काय करायचंय अभ्यास मित्र नावाचं आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा किंवा खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर सुद्धा तुम्ही काय करू शकता तर कॉल करू शकता तिथून इन्फॉर्मेशन अधिक त्या ठिकाणी मिळू शकता बघा पहिला प्रश्न काय आहे खान अब्दुल गफार खान ज्यांना बादशाह खान असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं त्याच्याबाबत काय खरं नाही असं विचारलं आपल्याला ठीक आहे काय खरं नाही विचारलेलं आहे तर यामध्ये बघा ऑप्शन बघूयात आपण ते नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्सचे पश्तून लीडर होते ते खुदाई खिदमतगारचे संस्थापक होते च तिसरं ऑप्शन आहे त्यांच्या अनुयायांना लाल डगलेवाले त्या ठिकाणी म्हणून ओळखलं जात होतं मग आता काय विचारले आपल्याला काय खरं नाही ठीक आहे मग हे जे काही प्रश्न आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत अशा स्वरूपाचे काही प्रश्न आहेत ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात मी तुम्हाला त्या ठिकाणी दोन सेकंद जो वेळ आहे तो या ठिकाणी देणार आहे आणि त्या दोन सेकंडच्या वेळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर या प्रश्नाचं आन्सर जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला सर्वांना द्यायचं आहे ठीक आहे रोज आपण हे जे काही लेक्चर आहे ते इथून पुढे अभ्यासणार आहोत हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो रोज तुम्हाला हे जे काही लेक्चर आहे ते अभ्यासायला मिळणार आहे येत्या काही दिवसात आपण वेगवेगळे जे काही लेक्चर्स आहेत ते आपल्या या ठिकाणी सुरू करणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता असेल गणित असेल त्याचबरोबर जर आपण बघितलं जे काही मराठी व्याकरणाचा भाग आहे त्या मराठी व्याकरणाशी संबंधित सुद्धा लेक्चर तुम्हाला आपल्या या जे काही चॅनल आहे त्या चॅनलवर त्या ठिकाणी अभ्यासायला मिळणार आहे ठीक आहे मग आता काय खरं नाही म्हटलंय ठीक आहे काय खरं नाही म्हटलेलं आहे मात्र जर आपण बघितलं तर हे सगळे ऑप्शन कसे आहेत तर योग्य आहे ठीक आहे त्या ते नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्सचे पश्तून लीडर होते बरोबर आहे त्यांनी काय केलं होतं खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली होती स्टेटमेंट बरोबर आहे त्यांच्या अनुयायांना लाल डगलेवाले म्हणून ओळखलं जात होतं हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे बरोबर आहे मात्र इथं ऑप्शन नाही आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक कर चार एकही नाही हे काय असलेल्या प्रश्नाचं योग्य आन्सर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल आता खुदाई खिदमतगार जर आपण ही संघटना बघितली ती कधी ऍक्टिव्ह स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते यस कधी ऍक्टिव्ह स्वरूपामध्ये पाहायला मिळते तर ज्या वेळेस महात्मा गांधीजींनी काय केलं होतं कायदेभंगाची चळवळ हातामध्ये घेतलेली होती ठीक आहे कायदेभंगाची काही चळवळ हातामध्ये घेतली होती त्या कायदेभंगाच्या चळवळीमध्ये खान अब्दुल गफार खान यांनी सुद्धा महत्त्वाचं योगदान दिलं होतं स्थानिक पातळीवर यांनी काय केला होता सत्याग्रह केला होता ठीक आहे कोणता सत्याग्रह होता पेशावरचा सत्याग्रह नाव लक्षात ठेवायचं पेशावरचा सत्याग्रह यस yes, पेशावरचा सत्याग्रह जर आपण बघितला तर हे जी काही त्यांची संघटना होती खुदाई खिदमतगार या संघटनेचे जे काही कार्यकर्ते होते त्यांना लाल डगलेवाले म्हटलं जायचं आणि या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काय केलं होतं पेशावर शहर जे आहे ते ताब्यात घेतलेलं होतं लक्षात ठेवा आणि जवळपास काही दिवस त्यांनी आपल्या ताब्यात ठेवलं होतं मात्र पुढच्या काळामध्ये ब्रिटिशांनी दडपशाहीच्या माध्यमातून दे तिथला सत्याग्रह जो आहे तो काय केला होता शांत केला होता आता खान अब्दुल गफार खान यांच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न कुठं विचारला जाऊ शकतो तर यांना काय म्हणून ओळखलं जातं सरहद गांधी ठीक है यांना काय म्हणून ओळखलं जातं सरहद गांधी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं किंवा यांनाच काय म्हणून ओळखलं जातं तर बादशाह खान बादशाह खान म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं प्रश्न तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणाला सरहद गांधी म्हणून आपण ओळखतो किंवा प्रश्न असं सुद्धा विचारला जाईल की बादशाह खान या नावाने अजून कोणाला ओळखलं जातं तर लक्षात ठेवायचंय खान अब्दुल गफार खान यांनाच सरहद गांधी आणि बादशाह खान म्हणून ओळखलं जातं आता प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की दक्षिणेकडील गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर दक्षिणेकडील गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं के केपलन हे नाव लक्षात ठेवायचंय थे तुम्हाला ठीक आहे कोण आहेत के केपलन हे नाव लक्षात ठेवायचं आहे थे यांना काय म्हणून ओळखलं जातं दक्षिणेकडील गांधी प्रश्न असे येतील बघा तुम्हाला परीक्षेमध्ये की दक्षिणेकडील गांधी कोण सरहद गांधी कोण तर दक्षिणेकडील गांधी आहेत के केपलन के केप्पलन हे काय थे होते तर चौथे सत्याग्रही होते कशातले तर वैयक्तिक सत्याग्रहामधले ज्यावेळेस महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहींची निवड केली होती त्यामधले पहिले होते विनोदाबा भा, विनोबा भावे दुसरे जर आपण बघितले तर पंडित जवाहरलाल नेहरू होते तिसरे बहम्मदत्त शर्मा होते आणि चौथे होते के के पलन ठीक आहे नाव लक्षात ठेवा हे कुठले होते केरळचे आहेत बघा हे केरळचे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात आणि हे यांनाच काय म्हणून ओळखलं जातं दक्षिणेकडील गांधी गांधीजींचे ते काय होते अनुयायी आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात Yes, महत्वाचं आहे पक्तून नावाचं एक मासिक सुद्धा या खुदाई खिदमतगार संघटनेच्या माध्यमातून प्रकाशित व्हायचं ही एक बाब लक्षात ठेवायची आहे या प्रश्नाचा आन्सर असेल पर्याय क्रमांक चार पुढे जाऊयात आपण पुढचा प्रश्न आहे बघा पुढ प्रश्न काय आहे पुणे करार महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जातो की पुणे करार कोणाकोणामध्ये झालेला आहे ठीक आहे काय पुणे करार जो आहे तो नेमका कोणाकोणामध्ये झालेला आहे परीक्षेमध्ये बऱ्याचदा प्रश्न इथं आपल्याला पाहायला मिळतो ऑप्शन आहेत इंग्रज आणि महात्मा गांधी पेशवे आणि इंग्रज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी कि की यापैकी नाही मात्र या प्रश्नाचा आन्सर काय असेल पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काय महात्मा गांधी यांच्यामध्ये हा करार झालेला होता ज्याला काय म्हणून ओळखलं जातं पुणे करार कधी कर चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस तारीख लक्षात ठेवा चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस साली हा पुणे करार जो आहे तो झालेला होता पुणे करार नेमका कोणत्या ठिकाणी झाला होता एरवडा कारागृह ठीक आहे येरवडा जे काही कारागृह आहे त्या येरवडा कारागृहामध्ये जर आपण बघितलं तर हा पुणे करार झालेला होता गांधी आहेत त्याचप्रमाणे जर आपण बघितलं डॉक्टर आंबेडकर या दोघांमध्ये हा करार झाला होता मग आता मुळातच हा जो काही करार आहे तो का झाला होता त्याची पार्श्वभूमी आपण थोडक्यात समजून घेऊयात बघा जो काही रॅमसे मॅक्डोलाल्ड होता यानं काय केलं होतं तर एक जातीय निवाडा त्या ठिकाणी घोषित केला होता गोलमेज परिषदा सुरू होत्या त्या गोलमेज परिषदातून काही साध्य जर नाही झालं तर काय केलं जाईल तर जातीय निवाडा आम्ही स्वत घोषित करू आमच्या आमच्या मर्जीनं मात्र या गोलमेज परिषदांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं होतं की दलितांना सुद्धा काय द्या स्वतंत्र मतदारसंघ द्या मग ही मागणी जी होती ती मागणी पुढच्या काळामध्ये ब्रिटिशांनी पूर्ण केली होती की या जातीय निवाड्यानुसार ब्रिटिशांनी दलितांना स्वतंत्र मतदारसंघ दिला होता काय दिला होता स्वतंत्र मतदारसंघ दिला होता लक्षात घ्या काय स्वतंत्र मतदारसंघ जो आहे तो या ठिकाणी बहाल करण्यात आलेला होता मग आता स्वतंत्र मतदारसंघ देऊन ब्रिटिश काय करतायत तर हिंदू आणि दलित यांच्यातली दरी अजून रुंदवण्याचं काम करतायत असं कोणी म्हटलं गांधीजींनी म्हटलं आणि या स्वतंत्र मतदारसंघाला गांधीजींनी विरोध दर्शवला होता कारण की आधीच जी काही दरी आहे ती या दलित मतदारसंघामुळं अजून त्या ठिकाणी रुंदावल असं त्यांना वाटायचं म्हणून त्यांनी काय केलं होतं स्वतंत्र मतदारसंघाऐवजी काय करा तुम्ही राखीव मतदारसंघ द्या ठीक आहे राखीव मतदारसंघ जो आहे तो आम्हाला द्या किंवा दलितांना द्या अशी मागणी जी आहे ती कोणी करायला सुरुवात केली होती गांधीजींनी करायला सुरुवात केली होती मात्र हा जातीय निवाडा जाहीर झाल्यामुळं आणि दलितांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्यामुळं गांधीजी नाराज झाले होते आणि त्यांनी काय केलं होतं अमरण उपोषणाला सुरुवात केली होती गांधीजी कोण्या ठिकाणी होते एरवडा कारागृहामध्ये होते कारण की ज्यावेळेस गोलमेज दुसऱ्या गोलमेज परिषदेतून ते भारतात आले भारतात आल्यानंतर त्यांनी संविदा का संविध कायदेभंगाची चळवळ पुन्हा सुरू केली होती म्हणून ब्रिटिशांनी त्यांना अटक करून पुण्याच्या एरवडा कारागृहामध्ये ठेवलं होतं आणि तिथं ते असतानाच हा जातीय निवाडा त्या ठिकाणी जाहीर झाला आणि त्या जातीय निवाड्यामध्ये दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची जी काही मागणी होती ती पूर्ण करण्यात आली होती मात्र याला विरोध म्हणून गांधीजींनी याच कारागृहामध्ये उपोषणाला सुरुवात केली होती त्यांची तब्येत बिघडत होती म्हणून काँग्रेसचे जे काही महत्वाचे नेते आहेत त्यांनी गांधीजींची भेट घेतली सॉरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्याच्या एरोडा कारागृहात आले गांधीजीसोबत चर्चा झाली आणि त्या चर्चेअंती या स्वतंत्र मतदारसंघाची जी काही तरतूद होती ती रद्द करण्यात आली आणि दलितांसाठी राखीव मतदारसंघ त्या ठिकाणी जाहीर करण्यात आला होता आणि दलितांना किती जागा तर एकशे अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत त्या राखीव देण्यात आल्या होत्या किती एकशे अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत त्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत तर ह्या बाबी लक्षात ठेवायचं आहे आणि हा करार महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुण्यामध्ये झाला म्हणून याला पुणे करार म्हणून सुद्धा ओळखलं जातं हा येरवडा कारागृहामध्ये झाला म्हणून याला एरवडा करार म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं मात्र पुणे करारावर सह्या कोणाच्या होत्या तर लक्षात ठेवा जरी हा करार गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये झाला असला तरी या पुना करारावर गांधीजींच्या सह्या नाहीत लक्षात आहे कारण की ते काँग्रेसचे सदस्य सुद्धा नव्हते किंवा काँग्रेसचे अध्यक्षसुद्धा नव्हते त्यामुळे त्यांना या करारावर सह्या करता करण्याचा अधिकार नव्हता त्यामुळं काँग्रेसच्या वतीने मदन मोहन मालविया यांनी काय केलं होतं या पुना करारावर सही केली होती आणि डॉक्टर आबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा या करारावर सही केली आपल्याला सांगता येतं पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल ठीक आहे समजत असेल क्लिअर असेल तर कमेंट करायची आहे ठीक आहे पुढे जाऊयात पुढचा प्रश्न बघा चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता ठीक जी आहे जीएसचा तुमचा एकही प्रश्न जाणार नाही याची पूर्णपणे खात्री आपण या ठिकाणी करणार आहोत व्यवस्थित ज्या काही डिटेलमध्ये बाबी आहेत त्या तुमच्यासमोर मांडल्या जाणार आहेत बघा चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता अशा स्वरूपाचे प्रश्न पोलीस भरतीला मित्रांनो ऑलरेडी विचारले गेलेले आहेत खूपदा विचारले गेलेले आहेत आता चंपरण्यामधलं जर आपण बघितलं तर काय होतं नीळ पिकाशी संबंधित होता बघा कशाशी नीळ पिकाशी आता थोडंसं काही बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला क्लिअर करून घ्यायच्या आहेत आता बऱ्याच जणांना वाटतं की तिथल्या शेतकऱ्यांना निळीची नीळ पिकाची सक्ती केली जात होती मात्र असं होतं का तर असं नाही लक्षात घ्या नेमकं काय झालं होतं ते मॅटर आपण त्या ठिकाणी बघून घेऊयात बघा मुळातच जर आपण बघितलं तर ज्या वेळेस महात्मा गांधीजी हे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून भारतामध्ये आलेले होते आणि भारतामध्ये आल्यानंतर ता त्यांनी जवळपास एक वर्षभर भारत भ्रमण केलं होतं इथल्या अडचणी समजून घेण्यासाठी मग आता त्यानुसार एक अधिवेशन जे आहे ते लखनौ अधिवेशन भरलेलं होतं एकोणीसशे सोळा सालचं साल सा, त्या लखनौ अधिवेशना अधिवेशनामध्ये राजकुमार शुक्ला नावाची एक व्यक्ती आहे कोण आहेत राजकुमार शुक्ला नावाची व्यक्ती आहे बघा ठीक आहे राजकुमार शुक्ला नावाची व्यक्ती आहे ही व्यक्ती महात्मा गांधीजींना कुठं भेटते लखनौ अधिवेशनामध्ये ठीक आहे लखनौ अधिवेशन कधी एकोणीसशे सोळा साली त्या ठिकाणी हे अधिवेशन झालं होतं आणि याच लखनौ अधिवेशनामध्ये जर आपण बघितलं हिंदू मुस्लिम किंवा जर आपण बघितलं मुस्लिम लीग आणि काँग्रेस हे दोघं एकत्रित आले होते आणि जहाल आणि मवाळ हे दोघं सुद्धा याच अधिवेशनामध्ये एकत्रित आलेले होते मग या लखनौ अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींची त्यांनी काय केली होती भेट घेतली होती आणि हे जे काही बिहारमधलं ठीक आहे लक्षात ठेवा बिहारमध्ये जर आपण बघितलं एक चंपारण्य नावाचं ठिकाण आहे ना या चंपारण्य हंडी म्हणून सुद्धा बरेच जण व्हिडिओ वगैरे बघितले असतील बघा हंडी जी काही मटण हंडी वगैरे आहे ती हंडी म्हणजे ते तिथलं चंपारण्य आहे बिहारमध्ये लक्षात ठेवायचं मग या चंपारण्य इथले जे काही शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना सुरुवातीला काय होतं नीळ पिकवण्याची सक्ती होती की तुमचं जी काही शेती आहे त्या शेतीच्या काही भागावर तुम्हाला काय करावं लागणार आहे नीळ पीक त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे अशी सक्ती होती मात्र पुढच्या काळामध्ये काय झालं होतं तर जपानने किंवा जपान किंवा जर्मनी या दोन्ही देशापैकी एका देशानं काय केलं होतं बाजारामध्ये कृत्रिम नीळ त्या ठिकाणी आणलेली होती मग आता ह्या नीळ पिकाची जी काही मागणी आहे ती काय झाली होती किंवा या लागवड करून तुम्ही निळीचं उत्पादन करा हे जी काही मागणी होती ती कुठेतरी कमी झाली होती कारण की त्याची जागा आता कृत्रिम निळने घेतली होती मग ब्रिटिशांनी काय केलं होतं जर तुम्हाला या बंधनातून मुक्त व्हायचं असेल कोणत्या बंधनातून कारण की त्यांच्या जमिनीच्या काही हिस्स्यावर काय करावं लागायचं नीळ पिकवा पिकवण्याची जी काही अ, 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 बंदी सॉरी नीळ पिकवण्याची काही सक्ती होती त्या सक्तीतून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही काय करा तर खंड आम्हाला द्या काही खंड किंवा काही रक्कम आम्हाला त्या ठिकाणी द्या मात्र हे अन्याय करणारी बाब होती त्यामुळं या राजकुमार शुक्लानं काय केलं होतं महात्मा गांधींची भेट घेतली होती आणि या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचं काम त्यांनी केलं होतं मग त्यानुसार राजकुमार शुक्ला नावाच्या व्यक्तीच्या मदतीनं त्याच्या विनंतीनुसार महात्मा गांधी जे आहेत ते बिहारमधल्या चंपारण्य या ठिकाणी पोहोचले आणि तिथं जाऊन त्यांनी काय केलं होतं तर इथल्या शेतकऱ्यांसाठी इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला होता मग ते ज्या वेळेस त्या जिल्ह्या ते ज्या जिल्ह्यामध्ये पोहोचलेले होते तिथला जो काही जिल्हा मॅजिस्ट्रेट होता त्यांना काय सांगितलं होतं गांधीजींना की तुम्ही हा जिल्हा सोडून जा असा आदेश त्या ठिकाणी दिला होता मात्र गांधीजींनी तो आदेश पाळलेला नव्हता म्हणजेच गांधीजींनी काय केलं होतं ब्रिटिशांच्या कायद्यांचा भंग केला होता म्हणून लक्षात ठेवायचंय चंपारण्य हा जो काही सत्याग्रह आहे तो महात्मा गांधीजींचा भारतातला पहिला कायदेभंगाचा प्रयोग होता लक्षात ठेवायचा आहे कायदेभंगाचा प्रयोग आहे कुठला भारतातला कि पहिला लक्षात ठेवा महत्वाचा इथं परीक्षेमध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला की भारतातला पहिला कायदेभंगाचा प्रयोग त्यांनी कोण्या ठिकाणी केला तर चंपारण्य सत्याग्रहाच्या वेळेस केला होता आणि याच चंपारण्य सत्याग्रहाच्या वेळेस एक महिला सुद्धा त्यांच्यासोबत होती तिचं नाव काय आहे अवंतिकाबाई गोखले हे नाव लक्षात ठेवायचं आहे अवंतिकाबाई गोखले हे नाव लक्षात ठेवा अवंतिकाबाई गोखले ह्या सुद्धा या चंपारण लढ्याशी त्यांच्या सोबत होत्या राजेंद्र प्रसाद सुद्धा त्यांच्यासोबत होते कमलादेवी चट्टोपाध्याय ह्या सुद्धा त्या ठिकाणी महात्मा गांधींसोबत होत्या या चंपारण्य लढ्यामध्ये मग ज्यावेळेस त्या ठिकाणी गांधीजीसोबत त्या राहिल्या मग कालांतराने त्यांनी काय केलं होतं तर महात्मा गांधीजींचं चरित्र लिहिलं होतं एकोणीसशे अठरा साली ठीक आहे कोण भाषेतून मराठी भाषेतून त्यांनी गांधीजींचं चरित्र लिहिलं होतं त्या चरित्राचं नाव काय होतं तर गांधीजींचं जीवन या नावाने त्यांनी मराठी भाषेतून चरित्र लिहिलं होतं आणि कोणत्याही प्रादेशिक भाषेतून लिहिलं गेलं महात्मा गांधीजींचं ते काय होतं पहिलं चरित्र होतं लक्षात ठेवायचं ठीक आहे Uh, कोणतं गांधीजींचं जीवन या नावाने कोणी लिहिलं होतं अवंतिकाबाई गोखले यांनी महात्मा गांधींचं स्वतःचं कोणतं आहे माझे सत्याचे प्रयोग यामध्ये त्यांनी खूप डिटेलमध्ये त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या ठिकाणी ता मांडलेल्या आहेत म्हणजे वाईटसुद्धा आणि चांगल्यासुद्धा दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी आत्मचरित्रामध्ये मांडलेल्या आहेत कोणी तुम्ही वाचू शकता महत्त्वाचं आहे जर वाचलं तर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी त्यांच्याविषयीच्या तुम्हाला समजून जातील ठीक आहे तर काय असेल नीळ सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह जर आपण बघितला कधी झालेला आहे तर हा आपल्याला सांगता येतो एकोणीसशे सतरा सालचा त्यानंतर जर आपण बघितलं कोणता होता बघा जे काही गिरणी कामगार आहेत त्या गिरणी कामगारांसाठी कामगारा सुद्धा त्यांनी काय केलं होतं लढा उभारला होता अहमदाबाद गिरणी कामगार लढा ठीक आहे अहमदाबाद गिरणी कामगार लढा हा कधीचा होता एकोणीसशे अठरा सालचा होता पुढे अजून एक महत्वाचा आहे तो म्हणजे खेडा सत्याग्रह खेडा सत्याग्रह सुद्धा महत्वाचा आहे हा कधीचा आहे खेडा सत्याग्रह हा सुद्धा एकोणीसशे अठराचा आहे ठीक आहे अहमदाबादमधले जे काही गिरणी कामगार आहेत त्यांच्या पगारामध्ये वाढ करा अशी त्यांची मागणी होती म्हणून ते संपावर गेले होते त्यानुसार त्यांचा प्रश्न जो आहे तो महात्मा गांधींनी सोडवला होता खेडा जिल्ह्यामध्ये जे काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सारा वसूल केला जात होता मग ही साराबंदीची चवळ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते तर या प्रश्नाचा आन्सर होता पर्याय क्रमांक चार चंपारणेमधला जो काही लढा होता तो कशा समज होता पिकाशी होता अहमदाबादमधला जर आपण बघितलं तर गिरणी कामगारांचा प्रश्न होता आणि इथला खेडा सत्याग्रह शेतकऱ्यांचा जो काही सारा मोठ्या प्रमाणात वसूल केला जातो त्याशी समज आपल्याला तो सांगता येतो पुढे एकोणीसशे चौतीसमध्ये जर आपण बघितलं तर काय झालं होतं तर टिंबटिंब यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली असा प्रश्न आहे बघा समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली असा प्रश्न आहे तर इथं खूप सारे वेगवेगळे ऑप्शन आहेत योग्य ऑप्शन जो आहे तो आपल्या ठिकाणी निवडायचा आहे मग कोण आहे योग्य ऑप्शन पर्याय क्रमांक चार जयप्रकाश नारायण ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल आता स्थापना कधी झाली एकोणीसशे चौतीस मध्ये समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना एकोणीसशे चौतीस मध्ये राष्ट्रीय काँग्रेसमधून काही तरुण बाहेर पडले आणि त्यांनी काय केलं होतं समाजवादी काँग्रेसची त्या ठिकाणी स्थापना केली होती शेतकरी आणि कामगार कोणाचे प्रश्न शेतकरी व कामगार यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उद्देश काय होता यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी काय केलं होतं याची स्थापना केली होती शेतकरी आणि कामगार यांचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने एकोणीसशे चौतीस मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना जयप्रकाश नारायण ठीक आहे यांना जे पी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं मिनू मसानी आहेत राम मनोहर लोहिया हे सुद्धा आपल्या याशी संबंधित सांगता येतात ठीक आहे मीनू मसानी त्याचपणे राम मनोहर लोहिया ठीक आहे हे जी काही महत्वाची नावं आहेत ती आपल्या ठिकाणी सांगता येतात की हे सुद्धा काय होते याशी संबंधित आपल्याला सांगता येतात जयप्रकाश नारायण मिनू मसानी राम मनोहर लोहिया ही नावं तुम्हाला लक्षात घ्यायची आहेत आचार्य नरेंद्र देव हे एक नाव आपलं त्या ठिकाणी महत्वाचं आहे बघा आचार्य नरेंद्र देव हे नाव सुद्धा काय आहे महत्वाचं आपल्याला सांगता येतं मीनू मसानी राम मनोहर लोहिया आचार्य नरेंद्र देव आणि जयप्रकाश नारायण यांनी मिळून कधी एकोणीसशे चौतीस साली काय केलं होतं समाजवादी काँग्रेसची स्थापना त्या ठिकाणी केली आपल्याला सांगता येते ठीक आहे कशाची स्थापना समाजवादी काँग्रेसची स्थापना केली सांगता येते पुढे जाऊयात आपण तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली असं विचारले ठीक आहे तैनाती फौजेची पद्धत आता या ठिकाणी जर आपण बघितलं कोण आहे लॉर्ड वेलसली आपल्याला सांगता येतो ठीक आहे कोणी सुरू केली आहे लॉर्ड वेलसलीनं कधी तर सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये तारीख लक्षात घ्या इसवी लक्षात घ्यायचं आहे सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये वेलसलीनं काय केलं होतं तैनाती फौजेचं धोरण इतर राबवलेलं आपल्याला सांगता येतं मुळातच उद्देश काय होता तर इथले जे काही संस्थानं आहेत ती आपल्या ब्रिटिश साम्राज्याला जोडून घेण्याच्या उद्देशानं त्यांनी काय केलं होतं तर या तैनाती फौजेचं धोरण इथं लागू केलं होतं या आधी म्हणजे सगळ्यात आधी जी काही तैनाती फौज आहे किंवा जे काही तैनाती फौजेचं धोरण जे आहे ते कोणी राबवलं होतं ड्युप्लेनी राबवलं होतं लक्षात ठेवायचं कोण ड्युप्ले डुप्ले हा काय होता फ्रेंचांचा गव्हर्नर होता लक्षात आहे फ्रेंचांचा हा काय होता तर गव्हर्नर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो आणि यानं सगळ्यात आधी भारतामध्ये काय केलं होतं जे काही आपलं सैन्य आहे ते भारतीय नवाबांना पैशाच्या मोबदल्यामध्ये देऊ केलं होतं आणि त्याच्या बदल्यात या गव्हर्नरला काय मिळ मिळणार होतं तर काही प्रदेश जो आहे तो मिळणार होता आणि त्या प्रदेशातून मिळणारा महसूल सुद्धा त्यांच्याकडेच असणार होता मग आता या वेलेसलीनं या पद्धतीचा सगळ्यात जास्त वापर करून इथले जी काही संस्थानं आहेत ती काय केली होती आपल्या साम्राज्याला त्या ठिकाणी जोडून घेतलेली आपल्याला सांगता येतात तैनाती फौजेच्या जी काही पद्धत आहे या पद्धतीमध्ये नेमकं काय होतं तर जे काही इथलं संस्थान असेल समजा एखादं संस्थान जर असेल तर त्या संस्थानं काय केलं जायचं तर सैन्य पुरवलं जायचं काय केलं जायचं सैन्य त्या ठिकाणी पुरवलं जायचं आणि या सैन्याच्या मोबदल्यात या संस्थानातला एखादा प्रदेश जो आहे तो तोडून कोणाला दिला जायचा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला दिला जायचा मग या प्रदेशातला जो काही महसूल आहे तो महसूल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्या ठिकाणी घेणार आणि या बदल्यात त्या संस्थानाला आपलं सैन्य त्या ठिकाणी पुरवणार अशा पद्धतीचा हा तैनाती फौजीचा करार होता इतकंच नाही तर हे सैन्य राजाच्या राजधानीमध्ये त्या ठिकाणी ठेवलं जायचं त्याचप्रमाणे त्या राजाच्या राजधानीमध्ये एक ब्रिटिश रेसिडेंट सुद्धा त्या ठिकाणी नेमला जायचा तो काय करायचा तर राज्याचं जे काही इतर प्रशासन जे आहे म्हणजे परराष्ट्र संबंध जे आहेत तो त्या ठिकाणी तो सांभाळायचा त्यांच्या सैन्यावर सुद्धा तो नियंत्रण त्या ठिकाणी ठेवायचा त्याचबरोबर या करारामध्ये अजून एक महत्वाचा बाब ही अजून एक महत्वाची बाब अशी होती की इतर युरोपियन देशातल्या नागरिकांना त्या ठिकाणी त्या संस्थानामध्ये नोकरीला ठेवता येत नव्हतं किंवा परराष्ट्र जे काही संबंध आहेत ते कंपनी त्या ठिकाणी पार पाडेल वैयक्तिक राज्याला इतर राष्ट्रांसोबत संबंध ठेवता येणार नव्हते असं करून त्यांना काय करायचं होतं फ्रेंचांचा पोर्तुगीजांचा जो काही हस्तक्षेप आहे या संस्थानामधला तो त्यांना काय करायचा होता कमी करायचा होता लक्षात घ्या आणि त्या उद्देशानं त्यांनी हे जे काही तैनाती फौजीचं धोरण आहे ते इथं राबवलं होतं राबवणारं कोण आहे लॉर्ड वेलसली आता हेस्टिंगच्या बाबतीत जर आपण बघितलं हेस्टिंगने इथं काय केलं होतं तर पंचवार्षिक पद्धत वार्षिक पद्धत या जमीन बंदोबस्ताच्या पद्धती इथं त्यांनी लागू केल्या होत्या त्याचप्रमाणे जी काही दुहेरी शासन व्यवस्था होती जी की रॉबर्ट क्लाईव्हनं इथे के लागू केली होती ती बंद करणारा सुद्धा हेस्टिंग आपल्याला सांगता येतो कर्जनच्या बाबतीत जर आपण बघितलं तर कर्जनं काय केलं होतं बंगालची फाळणी केली होती बंगालची फाळणी केलेली होती बघा कधी एकोणीसशे पाच मध्ये बंगालची फाणी रद्द कधी झाली एकोणीसशे अकरामध्ये कोणाच्या काळामध्ये हार्डिंगच्या काळामध्ये ठीक आहे एकोणीसशे अकरामध्ये दिल्ली दरबार भरण्यात आला होता आणि त्यावेळेस काय करण्यात आलं होतं बंगालची फाळणीची घोषणा जी करण्यात आली होती रद्द करण्यात आलेली होती त्याचबरोबर ब्रिटिश भारताची राजधानी जी आहे ती कलकत्त्यावरून कुठं हलवण्यात आली होती दिल्लीला त्या ठिकाणी हलवण्यात आली होती लक्षात घ्यायचं ठीक आहे त्याचप्रमाणे बंगालच्या फाणीला विरोध म्हणून काय करण्यात आलं होतं भारतामध्ये वंगभंगाची चळवळ जी आहे ती इथं सुरू करण्यात आली होती ह्या बाबी ज्या आहेत त्या महत्वाच्या आपल्याला सांगता येतात ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल ठीक आहे पुढचा प्रश्न बघा भारताची पूर्व पश्चिम लांबी टिंबटिंब किलोमीटर आहे भारताची पूर्व आणि पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे असा प्रश्न आपल्या या ठिकाणी विचारला गेलेला आहे ऑप्शन आहे तीन हजार दोनशे चौदा सहा हजार शंभर एक हजार पाचशे दहा आणि दोन हजार नऊशे तीस आता मुळातच जर आपण बघितलं तर आता भारताचा पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर लांबी किती आहे असे प्रश्न आपल्याला बऱ्याचदा परीक्षेमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात कारण इथं बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं काय होत असतं कन्फ्युजनसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं उत्तर दक्षिण त्याचपणे जर आपण बघितलं पूर्व आणि पश्चिम ठीक आहे आता ही इथं काय विचारले आपल्याला पूर्व पश्चिम लांबी विचारले ठीक आहे काय विचारलेलं आहे जी काही पूर्व पश्चिम लांबी आहे ती आपल्याला या ठिकाणी विचारली गेलेली आहे मग आता पूर्व पश्चिम लांबी जर आपण बघितलं तर किती आहे दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर इतकी आपल्याला ही पूर्व पश्चिम लांबी पाहायला मिळते मग आता उत्तर दक्षिण किती आहे तर तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर ही काय आहे उत्तर दक्षिण आपल्याला लांबी पाहायला मिळते मग यावरून आपल्याला काय माहिती मिळते मित्रांनो लक्षात घ्या तर पूर्व पूर्व पश्चिम लांबीपेक्षा उत्तर दक्षिण लांबी कशी आहे तर अधिक आहे ठीक आहे बघा पूर्व पश्चिम किती आहे दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर आहे उत्तर दक्षिण किती आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर आहे म्हणजेच काय तर पूर्व पश्चिम लांबीपेक्षा उत्तर दक्षिण लांबी कशी आहे तर अधिक आहे ही बाब तुम्हाला लक्षात ठेवायची ठीक आहे महत्वाचं आहे बघा इथं बऱ्याचदा प्रश्न जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे मग भारताचं क्षेत्रफळ किती आहे तर बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट ठीक आहे चौरस किलोमीटर हे काय आहे भारताचं क्षेत्रफळ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं एखाद्या वेळेस जर प्रश्न आला कि भारता चा की भारताचं क्षेत्रफळ किती है? यस, तर बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर हे काय आहे भारताचं क्षेत्रफळ आहे मग जगाच्या किती टक्के आहे यस प्रश्न येऊ शकतो तर विचारला जाऊ शकतो की जगाच्या किती टक्के आहे तर दोन पॉईंट बे टू फोर टू लक्षात ठेवायचं किती टू पॉइंट फोर टू हे काय जगाच्या क्षेत्रफळाच्या भारताचं क्षेत्रफळ किती आहे टू पॉईंट फोर टू पर्सेंट त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं ठीक आहे महाराष्ट्राचं किती आहे तीन सात सातशे तेरा आपल्याला माहिती आहे की तीन लाख सात हजार सातशे तेरा हे काय आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे मात्र भारतात सुद्धा कधी विचारलं जाऊ शकतं तर बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर हे भारताचं आहे जगाचं जर विचारलं तर किती टू पॉईंट फोर टू पर्सेंट क्षेत्रफळ जे आहे ते एकट्या भारताचं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं जगाच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत ठीक आहे आता हे काही महत्वाच्या बाबी होत्या मग भारतामध्ये जर आपण बघितलं क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा कितवा क्रमांक लागतो तर भारताचा लागतो सातवा क्रमांक ठीक आहे सातवा क्रमांक काय का लागतो आपल्या भारत देशाचा जगभरामध्ये लागतो सगळ्यात जास्त क्षेत्रफळ कोण्या कोणत्या देशाचा आहे तर सगळ्यात जास्त क्षेत्रफळ आहे रशियाचं मित्रांनो सगळ्यात मोठा जो काही देश आहे तो रशिया आपल्याला त्या ठिकाणी बलाढ्य देश सांगता येतो आणि अजून जर आपण बघितलं रशियाने काय केलं होतं तर रशियाने आपला जो काही भाग आहे तो अमेरिकेला विकलेला होता ठीक आहे कोणता भाग विकलेला आहे बघा अमेरिका जो काही अलास्का नावाचं तिथलं स्टेट आहे ठीक आहे पूर्णपणे बर्फाळ तो प्रदेश आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो मग तिथली कनेक्टिव्हिटी व्यवस्थित नव्हती त्यामुळं त्या काळामध्ये रशियाने काय केलं होतं तो प्रदेश आपला काही पैशाच्या मोबदल्यामध्ये अमेरिकेला विकून टाकलेला होता ती चूक होती त्याची आता सध्या जर आपण बघितलं तर रशियाला वाटतं की आपण चूक केलेली आहे की तो प्रदेश जो आहे अलास्का हा भाग अमेरिकेला त्या ठिकाणी विकून टाकतात ती काय होती त्यांची चूक आपल्याला त्या ठिकाणी येते एकूण भूसीमा जर आपल्याला परीक्षेमध्ये कधी कधी विचारलं जातं भारता की भारताची भूसीमा किती आहे एकूण भूसीमा ठीक आहे असे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात यस भूसीमा किती आहे भारताची एक पंधरा हजार दोनशे तुम्हाला लक्षात ठेवायचे पंधरा हजार दोनशे ही काय आहे भूसीमा आहे मग असा सुद्धा प्रश्न असतो बा की भारताची सागरी सीमा किती आहे भारताची सागरी सीमा किती आहे असे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारले गेले आहेत का तर विचारले गेलेले आहेत तर सात हजार पाचशे सात हजार पाचशे सोळा ही काय आहे किलोमीटर भारताची सागरी सीमा आहे मित्र आणि भूसीमा पंधरा हजार दोनशे आणि सागरी सीमा भारताला किती सात हजार पाचशे सोळा इतकी त्या ठिकाणी लाभलेली आहे ज्यामैकी एक हजार चारशे सोळा जो काही याच्यातला जर आपण बघितला तर सहा हजार शंभर हा काय आहे मुख्य भूमीला सागरी किनारा आहे ठीक आहे मुख्य भूमीला सागरी किनारा इतका लाभलेला आहे किती सहा हजार शंभर किलोमीटरचा मग आता अंदमान निकोबार असेल किंवा जर आपण बघितलं तर लक्षद्वीप हे जी काही बेटा आहेत तर या बेटांना मिळून एकूण किती सागरी किनारा लाभलेला आहे तर एक हजार चारशे सोळा किलोमीटरचा बेट जे आहेत ठीक आहे बेटांना किती लागलेला आहे सागरी किनारा एक हजार चारशे सोळा आणि मुख्य भूमीला सहा हजार शंभर असं मिळून टोटल किती आहे सात हजार पाचशे सोळा किलोमीटरचा आपल्याला सागरी किनारा लाभलेला आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे तर ह्या बाबी महत्वाच्या आहेत भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर उत्तर दक्षिण लांबी आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर भारताचं क्षेत्रफळ आहे बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट त्रेस चौरस त्रेस किलोमीटर जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा कितवा क्रमांक लागतो सातवा लागतो किती टक्के व्यापलेला आहे तर टू पॉईंट फोर पर्सेंट क्षेत्रफळ एकट्या भारतानं त्या ठिकाणी व्यापलेला आहे त्याचप्रमाणे एकूण जो काही भूसीमा आहे ती पंधरा हजार दोनशे किलोमीटरची आहे सागरी सीमा सात हजार पाचशे सोळा किलोमीटरची आहे या सात सात हजार पाचशे सोळा किलोमीटरपैकी जर आपण बघितलं मुख्य भूमीला सागरी किनारा किती लागलेला आहे सहा हजार शंभर किलोमीटरचा तर बेटांना किती आहे एक हजार चारशे सोळा टोटल किती सात हजार पाचशे सोळा लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे आता भारताची पूर्व आणि पश्चिम लांबी बघितली आपण उत्तर दक्षिण लांबीसुद्धा बघितले मात्र सर्वाधिक क्षेत्रफळ असणारे देश कोणते आहेत रशिया आहे बघा पहिल्या क्रमांकावर दुसऱ्या क्रमांकावर आहे कॅनडा तिसऱ्या क्रमांकावर आहे चीन चौथ्या क्रमांकावर जर आपण बघितलं तर कोण आहे यू एस ए लक्षात ठेवायचे अमेरिका आहे ठीक आहे पाचव्या क्रमांकावर आहे ब्राझील सहाव्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलिया आणि सातव्या क्रमांकावर आहे आपला भारत देश ठीक आहे असे सुद्धा प्रश्न आलेले आहेत की पहिल्या क्रमांकावर कोण आहे दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे पाचवा हे आपल्याला प्रश्न विचारले आहेत आपण एकदम प्रॉपर डिटेलमध्ये सगळ्या बारीक सारीक गोष्टी अभ्यासतोय शिस्तीत अभ्यासतोय लक्षात घ्या महत्वाचा आहे इथे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात म्हणून आपण छान डिटेलमध्ये त्या ठिकाणी गोष्टी ज्या आहेत त्या अभ्यासतोय आवडत असेल तर लाईक करा आणि नंतर तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही असं विचारलंय भारताची सागरी सीमा कोणत्या देशासोबत संलग्न नाही पाकिस्तान चीन श्रीलंका मालदीव आता इथं जर प्रश्न आपण बघितला तर काय आहे सागरी सीमा विचारले सागरी सीमा लागून असणारे देश जर आपण बघितले तर कोणते आहेत पाकिस्तान आहे श्रीलंका आहे भूतान आहे सॉरी म्यानमार आहे हे जे काही इतर देश आहेत त्यांच्यासोबत मालदीव आहे यांच्यासोबत भारताच्या काय आहेत सागरी सीमा आहेत नाही कोणासोबत चीनसोबत चीन या देशासोबत आपली सागरी सीमा आहे का नाही आपली भूसीमा आहे लक्षात ठेवा जमिनीशी आपण कनेक्ट आहोत समुद्राशी आहोत का, आहोत का नाही मात्र पाकिस्तान हा देश असा आहे ज्याला आपली जी काही सागरी सीमा सुद्धा आहे आणि भूसीमा सुद्धा आहे बघा कोणाला पाकिस्तानला लक्षात ठेवा ठीक आहे मात्र इथं जर आपल्याला बघितलं की काय विचारलंय कोणत्या देशाच्या सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही तर काय चीन ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य मानसर असणार आहे भारताची सागरी सीमा संलग्न नसणारे देश कोणते आहेत चीन आहे नेपाळ आहे भूतान आहे या देशांसोबत आपली सागरी सीमा आहे का अजिबात नाही ठीक आहे लक्षात ठेवा पुढे आता सागरी सीमा संलग्न असणारे देश कोणते आहेत मग पाकिस्तान आहे बांगलादेश आहे श्रीलंका आहे म्यानमार आहे इंडोनेशिया आहे मालदीव आहे थायलंड आहे हे असे काही देश आहेत ज्या देशांसोबत भारताची काय आहे सागरी सीमा आहे मित्रांनो लक्षात ठेवायचे म्हणजे समुद्र जो आहे त्या समुद्राची सीमा एकमेकांना त्या ठिकाणी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका म्यानमार इंडोनेशिया मालदीव आणि थायलंड ही जी काही नावं आहेत ती काय करायची आपल्याला लक्षात घ्यायची आहेत पुढे जाऊयात महाराष्ट्राच्या हवामानावर टिंबटिंब याचा प्रामुख्याने प्रभाव पडतो कशाचा प्रामुख्याने प्रभाव पडतो दख्खनचा पठार आहे का नाही सह्याद्री पर्वत यस बरोबर आहे सह्याद्री पर्वताचा पठारावरील डोंगर चुकीचा आहे कोकणाचा सुद्धा त्या ठिकाणी चुकीचं आहे मात्र काय पर्याय क्रमांक दोन सह्याद्री पर्वत जे आहे त्या सह्याद्री पर्व पर्वताचा महाराष्ट्राच्या हवामानावर काय आहे प्रामुख्याने त्या ठिकाणी प्रभाव पडताना आपल्याला दिसतो ठीक आहे आता सह्याद्री पर्वत जर आपण बघितला तर सह्याद्री पर्वत अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि इकडे जो काही सागरी किनारा आहे किंवा ह्याचे काही अरबी सागर आहे या अरबी सागर इथं आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे दख्खनचं पठार आपल्या त्या ठिकाणी पाहायला मिळतं मुळातच काय झालेलं आहे तर या सह्याद्री पर्वतामुळं हे जे काही इकडून येणारे वारे आहेत ते तिथं अडवले जातात या सह्याद्री पर्वताला ते अडतात आणि या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस इथं पडतो ठीक आहे कारण की हे सागरी मार्गाहून येताना हे वारं काय करत असतात तर बाष्प धारण करतात आणि बा जे काही धारण केलं बाष्प आहे ते इथं आडलं जातं मग इथले जे काही पाऊस आहे या या भागांमध्ये या पर्वत पायथ्याशी जर आपण बघितलं किंवा या सह्याद्री पर्वताच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृष्टी त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसते मात्र इथं जे काही त्यांच्यामध्ये बाष्प धारण केलेलं असतं ते पूर्णपणे इथं जातं थोडंफार शिल्लक असतं ते इकडे ज्या वेळेस ते हे वारे सह्याद्री ओलांडून ते जसे पूर्वेला जातात तसं मात्र काय होतं त्यांच्यातलं बाष्पाचं प्रमाण कमी होतं आणि बाष्प धारण शक्ती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते म्हणून हा जो काही सह्याद्रीलगतचा काही भाग आहे हा भाग काय आहे तर अवर्षणग्रस्त भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो काय अवर्षणग्रस्त भाग महाराष्ट्राच्या वीस टक्के क्षेत्र असं आहे ज्या ठिकाणी खूप कमी पाऊस पडतो पुणे असेल नगर असेल सोलापूर असेल सातारा असेल सांगली असेल या भागांमध्ये जे काही पावसाचं प्रमाण आहे ते खूप कमी आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे आता या जिल्ह्यांमधले काही ठिकाणं आहेत जसं वाई आहे वाईमध्ये खूप कमी पाऊस पडताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर काही जिल्ह्यांमध्ये अवर्षण परिस्थिती त्या ठिकाणी असते तुम्ही सांगली बऱ्याचदा ऐकलं असेल बघा सांगलीमध्ये काय होतं तर बऱ्याचदा त्या ठिकाणी पाऊसच पडत नाही दुष्काळी परिस्थिती नेहमी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मग हे काय आहेत आवर्षणग्रस्त जिल्हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात का या ठिकाणी आवर्षण आहे कारण की जे काही बाष्प आहे धारण केलं होतं त्याचं जे काही इथं आडून सगळं पाणी इथंच त्या ठिकाणी पाऊस जो आहे तो इथंच झालेला असतो जे ढगं पुढे गेलेले असतात त्यांच्यामध्ये बाष्प नसतं बाष्प नसलं की ते काय करतात बाष्प धारण शक्ती त्यांची वाढलेली असते मग त्या भागातलं बाष्प ते गोळा करत पुढे जातात हे इथून धारण केला जो काही भाग आहे ठीक आहे इथं त्यांच्यामध्ये बाष्प आहे का तर बाष्प नाही हे काय करतायत धारण करतायत मग धारण केलं बाष्प पुढे जाऊन कुठं पाडतायत तर विदर्भामध्ये पाडतात लक्षात ठेवायचंय नांदेड पासून पुढे आपल्याला पुन्हा पाऊस वाढताना दिसतो ठीक आहे मराठवाड्यातले काही जिल्हे सुद्धा दुष्काळी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात किंवा तिथं खूप कमी पाऊस आपल्याला पाहायला मिळतो कारण की या सह्याद्रीचाच परिणाम आपल्याला पुढे सांगता येतो ठीक आहे दोन हे लक्षात घ्यायचं आहे ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे टिंबटिंब राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो आता यामध्ये जर आपण बघितलं तर तामिळनाडू हे राज्य लक्षात ठेवायचं आहे तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल या भागामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला या ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस जो आहे तो मिळतो ऑप्शन क्रमांक एक हे लक्षात घ्यायचं महाराष्ट्र असेल किंवा गोवा असेल या भागामध्ये सुद्धा ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो मात्र तो कसा तुलनेने खूप कमी पडतो ठीक आहे सगळ्यात जास्त जर आपण बघितलं तर कुठे तामिळनाडू लक्षात ठेवा त्यामुळे पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे आता इथं काही पॉईंट आहेत जे महत्वाचे आपल्याला सांगता येतात की महाराष्ट्रातले जे काही पर्जन्य आहे त्यावर आपण महीत, महत्वाची माहिती अभ्यासूयात राज्यात मोसमी वाऱ्यापासून म्हणजेच नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून काय पडतो सर्वाधिक पाऊस पडतो बघा पावसाचे दोन भाग केलेले आहेत दोन भागामध्ये विभाजन आपण पा, पाहायला मिळतं एक आहे नैऋत्य मोसमी वारे आणि दुसरे आहेत ईशान्य मोसमी वारे मग नैऋत्य मोसमी वारेपासूनच काय मिळतो महाराष्ट्राला सर्वाधिक पाऊस त्या ठिकाणी मिळतो आणि हे वारे जे आहेत ते किती सात जूनला महाराष्ट्रामध्ये सॉरी सा, सा, सात जूनला यांचा सा काय होतो तर इथं त्या ठिकाणी आगमन होतं त्याला मान्सूनचा स्पोट असं त्या ठिकाणी म्हटलं जातं केरळ वगैरे त्या ठिकाणी ते आधीच येतात मग सात जूनला जर आपण बघितलं तर सात जूनपासून संपूर्ण त्या ठिकाणी त्यांचं जे काही प्रमाण आहे ते वाढलेलं असतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा जून महिन्यामध्ये त्या ठिकाणी पावसाला सुरुवात होते मात्र सर्वाधिक पाऊस कोणत्या महिन्यामध्ये पडतो असं जर तुम्हाला विचारलं ठीक आहे आता मा पावसाचा काही तीन महिन्याचा कालावधी आहे त्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या महिन्यात पडतो तर जुलै महिन्यामध्ये पडतो हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं इथं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल की सर्वाधिक पाऊस कोणत्या महिन्यामध्ये होतो बऱ्याच जणांना वाटतं की जूनमध्ये होतो मात्र चुकीचं आहे जुलैमध्ये सर्वाधिक पाऊस होतो सध्या तर परिस्थिती आपण बघितली तर जूनमध्ये पावसाचा थेंब सुद्धा काही काही ठिकाणी पडत नाही जून महिना आपण पावसाचा सुरुवात म्हणतो मात्र जून महिन्यामध्ये आजकाल पाऊस पडतोय का तर पाऊस पडत नाही ठीक आहे पाऊस पुढे लांबतोय ऑक्टोबर नोव्हेंबर दिवाळीपर्यंत पण कधी कधी पाऊस पडताना आपल्याला दिसतोय मात्र जून मध्ये पाऊस पडताना दिसत नाही क्लायमेट चेंजतो त्याचं उदाहरण तुम्ही त्याला म्हणू शकता राज्यात सर्वाधिक पाऊस जुलै महिन्यामध्ये पडतो राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी वीस टक्के भाग कसा आहे अवर्षणग्रस्त आहे वीस टक्के भाग म्हणजे जवळपास बासष्ट हजार चौरस किलोमीटर क्षेत्र महाराष्ट्राचं लक्ष ठेवा महाराष्ट्राचं बासष्ट हजार चौरस किलोमीटर क्षेत्र कशा अंतर्गत आहे अवर्षणग्रस्त भागामध्ये आहे ज्या ठिकाणी खूप कमी पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतो मग राज्यातील काही जिल्हे असे आहेत ज्या ठिकाणी ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो ठीक आहे जसं की अमरावती नागपूर यवतमाळ चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यांमध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस त्या ठिकाणी मिळतो मात्र हा मिळणारा पाऊस जर आपण बघितलं तर नैऋत्य मोसमी वाऱ्यापेक्षा जर प्रमाणात बघितलं तर खूप कमी आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो एप्रिल मे महिन्यात राज्याच्या काही भागामध्ये पावसाच्या सरी पडतात त्या सरींना काय म्हटलं जातं आंबेसरी किंवा त्याला अम्रसरी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं आणि हा पाऊस आंबा पिकाला थोडासा मानवतं म्हणतात ठीक आहे मग महाराष्ट्रातील पर्जन्याचं वितरण जर आपण बघितलं सर्वाधिक पाऊस कुठं होतो तर कोकणामध्ये होतो त्यानंतर विदर्भामध्ये होतो त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये होतो आणि त्यानंतर सगळ्यात कमी मराठवाड्यात होतो सर्वाधिक पाऊस कोकणात सर्वात कमी मराठवाड्यात लक्षात घ्यायचा आहे पुढे जाऊयात सुवर्ण क्रांतीचा संबंध खालीलपैकी कशाबरोबर आहे कशाचा सुवर्णक्रांतीचा ऑप्शन आहेत अन्न दुग्ध मधुमक्षिका पालन आणि फलोत्पादन सुवर्ण क्रांतीचा संबंध जर आपण बघितला तर कशाही संबंध आहे मधुमक्षिका पालनाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येतं आता इथं काही महत्वाच्या क्रांत्या आहेत बघा या चार्ट जर दिसत नसेल व्यवस्थित तर मी तुम्हाला ती बाबी सांगतो वाचून दाखवतो लक्षात घ्यायचं आहे किंवा आपलं जे काही टेलिग्राम चॅनेल आहे तुमचा एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा विद्यार्थ्यांचा बदलला जाणार आहे त्यावर मी त्या ठिकाणी ही जी काही बाब आहे ती शेअर करेल ठीक आहे हरित क्रांती अन्नधान्य पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते नीलक्रांती मत्स्योत्पादनासाठी आहे पीत क्रांती गळीत पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी आहे श्वेतक्रांती रेशीम उत्पादनासाठी आहे ऑपरेशन फ्लड कशासाठी होतं तर दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी होतं चंदेरी क्रांती कोळंबी संवर्धनासाठी होती गुलाबी क्रांती झिंगे उत्पादन वाढवण्यासाठी आहे इंद्रधनुष्य क्रांती जर आपण बघितलं तर डॉक्टर स्वामीनाथन यांनी शेती विकासासाठी सुचवलेली जी काही सात सुधारणा आहेत त्या एकत्रित करून इंद्रधनुष्य क्रांती त्याला त्या ठिकाणी म्हटली जाते कशा इंद्रधनुष्य क्रांती लक्षात ठेवा आणि जे काही एस स्वामीनाथन आहेत डॉक्टर स्वामीनाथन हरित क्रांती ज्यांच्यामुळे इथं घडून आली किंवा जी काही अन्नधान्याचं उत्पादन ज्यांच्यामुळे त्या ठिकाणी घडून आलं त्यांना नुकताच काय करण्यात आले भारतरत्न हा पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आलेला आहे एव्हरग्रीन क्रांती दुसरी हरित क्रांती घडून अन्ने देशाचं अन्नधान्य उत्पादन दुप्टीनं वाढवणे यासाठी ही एव्हरग्रीन क्रांती करण्यात आली सुवर्ण क्रांती आहे फळे सपरचन मधुमक्षिका पालन बघा सुवर्ण क्रांती काय अ फळं सपरचन आणि मधुमक्षिका पालन ठीक आहे करडी क्रांती खत उत्पादन लाल क्रांती मांस टोमॅटो उत्पादन रुपेरी क्रांती अंडी उत्पादन सुवर्ण तंतू ठीक आहे सुवर्णक्रांती सुवर्ण क्रांती सुवर्ण तंतुक्रांती तंतु तागाशी संबंधित आहे आणि क्रांती फक्त जर विचारलं तर कापूस लक्षात ठेवा इथं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं ठीक आहे सुवर्णक्रांती आणि क्रांती इकडं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे सुवर्ण क्रांती म्हटलं सुवर्ण क्रांती म्हटलं तर तुम्हाला काय लिहायचं आहे मधुमक्षिका पालन त्याचपणे जर आपण बघितलं सॉरी सुवर्ण क्रांती म्हटल्यानंतर जर आपण बघितलं तर मधुमक्षिका पालन सुवर्ण क्रांती म्हटलं तर ताग फक्त तंतु क्रांती म्हटलं तर कापूस लक्षात ठेवायचं ठीक आहे हे तीन बाबी या ठिकाणी आपल्याला महत्वाच्या लक्षात घ्यायच्या आहेत गोलक्रांती आहे बटाट्याशी संबंधित इथं कन्फ्युजन होतं बघा की सुवर्णक्रांती काय सुवर्ण तंतुक्रांती काय आणि तंतुक्रांती काय सुवर्णक्रांती मधुमक्षिका सुवर्ण तंतुक्रांती ताग फक्त तंतु कापूस हा जो काही फरक आहे तो आपल्याला काय करायचा आहे तर लक्षात घ्यायचा आहे ठीक आहे क्लिअर आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण पुढचा प्रश्न आहे आवाजाची टिंबटिंब डेसिबल ही अधिकतम पातळी मनुष्य सहन करू शकत कर नाही यस एक आवाजाची काही पातळी असते जी पातळी आपले कान जे आहेत ते किंवा मानवी शरीर जे आहे ते सहन करू शकते मात्र त्यानंतर जर गेलं तर बहिरेपणा असेल किंवा जी काही ब्लड प्रेशर असेल ते त्या ठिकाणी वाढू शकते ठीक आहे तर लक्षात घ्या काय आहे तर आवाजाची टिंबटिंब डेसिबल ही अधिकतम पातळी मनुष्य सहन करू शकतो ऑप्शन काय आहेत पन्नास आहे त्याचपणे जर आपण बघितलं सत्तर त्यानंतर जर आपण बघितलं तर काय आहे तर जे काही पंच्याऐंशी आहे आणि पंच्याण्णव आहे तर या योग्य आन्सर काय येईल पर्याय क्रमांक तीन किती पंच्याऐंशी ठीक आहे या पंच्याऐंशी डेसिबलपेक्षा जर अधिक ध्वनी निर्माण झाला आणि तो मनुष्य सहन त्या ठिकाणी करू शकतो ठीक आहे बघा पंच्याऐंशी पर्यंत तो सहन करू शकतो मात्र पंच्याऐंशीच्या पुढे तो सहन करू शकत नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे आता ध्वनीबाबत काही माहिती या ठिकाणी बघूयात ठीक आहे ध्वनी स्त्रोताच्या कंपनाची वारंवारता म्हणजेच काय होय तीव्रता होय लक्षात ठेवा जेवढी जास्त तीव्रता तेवढा ध्वनी कर्कश असतो आणि तीव्रता जेवढी कमी तेवढाच ध्वनी कसा असतो स्पष्ट त्या ठिकाणी ऐकू येतो म्हणजे आवाज कमी असेल तर थोडंसं आपल्याला क्लिअर त्या ठिकाणी ऐका येतं जर मोठा आवाज केला तर ते त्या ठिकाणी काही समजणार नाही आपल्याला कर्कश त्या ठिकाणी बनून जातं साधारणतः स्त्रियाच्या आवाजाची तीव्रता पुरुषांपेक्षा कशी असते जास्त असते लक्षात ठेवा सिंहाची गर्जना जी आहे ती लो पिच आहे पक्ष्यांचं किलबिलणं हे हाय पिच आहे शिट्टी वाजणं हे सुद्धा हाय पिच आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं पुढे आहे बघा आवाजाची उच्चतम किंवा सौम्यता मूलतः त्याच्या आयामावरून अवलंबून असते इतकं डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे थे, काय तर हे जे काही डेसिबल आहे ते पंच्याऐंशी डेसिबल लक्षात ठेवा अधिकतम पातळी मनुष्य याच्यापेक्षा सहन करू शकत नाही पंच्याऐंशी पर्यंत करू शकतो त्यानंतर बहिरेपणा येऊ शकतो रक्तदाब वाढू शकतो अटॅक येऊ शकतो काही होऊ शकतं त्यामुळं डी जे वगैरे आहेत त्यांच्यासमोर ज्या वेळेस काही तरुण जे आहेत ते अचानक बेशुद्ध पडताना दिसतात का तर त्या ठिकाणी त्या जे काही त्यातून निघणारे जे काही ध्वनी आहेत त्या ध्वनीने जो काही येणारा ताण आहे तो शरीराला त्या ठिकाणी सहन होऊ शकत नाही किंवा जे काही आपलं ब्लड प्रेशर वगैरे आहे ते वाढतं आणि अशा वेळी बरेचसे तरुण जे आहेत ते तिथं जे काही बेशुद्ध पडलेले आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे तर अशा पद्धतीनं हे जे काही आजचे महत्वाचे प्रश्न होते ते आपण या ठिकाणी काय केलेले आहेत डिस्कस केलेले आहेत ठीक आहे जे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे असेल तर ते विद्यार्थी बॅच जॉईनसुद्धा करू शकतात अभ्यास मित्र नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करा त्यावर तुम्हाला हे बॅचेस अभ्यासायला मिळतील फी खूप कमी ठेवली आपण आणि दर्जेदार कंटेंट तुम्हाल या आ, तुम्हाल तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत टेस्ट मिळणार आहेत रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत नोट्ससुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत ठीक आहे नोट्स प्लस टेस्ट फक्त सातशे नव्याण्णवमध्ये अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिला आहे त्यावर अधिक इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर थांबूयात था, भेटूयात था, नेक्स्ट लेक्चरमध्ये थँक्यू सो मच